म्हणजे करंट मध्ये असलेली मॅग्नेट. अरे सर, जेव्हा एक ऑब्जेक्ट वर दुसरा ऑब्जेक्ट जेव्हा आपण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स रब करतो तेव्हा मॅग्नेट. ग्रॅव्हिटेशनचा ह्याचा विषय आहे का शिवराज खोरे? काय तू नवीन ऐकलं काय? नवीन शोध ग्रॅव्हिटेशनचं कुठं काय बोलले आपण? अजून ग्रॅव्हिटेशनचा विषय तरी काढले का आपण? ग्रॅव्हिटेशन हा सेपरेट चॅप्टर आपण अलग बघणार आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक म्हणजे काय? पाठीमागच्या वेळेस बघलं कोणाला आठवले याच्या आता तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत का व्यवस्थित सगळ्या गोष्टी? कोणाला सांगता येईल बरं? जाधव, विद्युत प्रवाह तारेमधून जातो. हा, त्यानंतर काय होत? चुंबकासारखं होत. हा म्हणजे येस सांगायचं ना, ह्याला एवढं वेळ लागतो का बाकीच्यांना? लक्षात आलं का की ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो वायर मधून, त्या वायरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होत, हे सांगायला तुम्हाला एवढं दम धरावं लागतो? अवघड आहे. कसं काय व्हायचं जर तो याचा अर्थ तुमचं पाठीमागचं लेक्चर जे आपण तासभर घेतलेलं ते वाया गेलं काय? हा, कुठं लक्ष असतो तुझं सगळ्यांचं, बाकीच्या शिवराज कोरे, आदित्य घोटाळे, कुठं लावलं तुम्ही डोकं? तुसरीकडे लावलं काय? सिम्पल गोष्ट होती ना, म्हणजे मला काय म्हणायचं, एखादी गोष्ट आपल्याला दिली आणि तुम्हाला म्हटलं की थोडक्यात ह्याच्या दोन लाईन मध्ये सांगायला, तर सांगता आलं पाहिजे आपल्याला. एवढा मोठा विषय आपण दोन लाईन मध्ये सुद्धा करता आलं पाहिजे आपल्याला, तर त्याला स्किल बोलायचं, तर ते अंडरस्टँड झालंय म्हणायचं. आणि ज्याला अंडरस्टँड झालेलं आहे तोच असं सांगू शकतो ना की थोडक्यात जो मोठा विषय तो थोडक्यात तुम्हाला लगेच सांगायचा. तुम्ही सांगता आलं पाहिजे, तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे ना की वायरमधनं करंट फ्लो झाला तर वायरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, मग ती जर करंट वाढवला तर मॅग्नेटिक फील्ड पण स्ट्रॉंग तयार होतं. मॅग्नेटिक तो जर करंट कमी केला तर मॅग्नेटिक फील्ड कमी तयार होईल, तो जर करंट उलटा केला तर मॅग्नेटिक फील्ड पण रिव्हर्स होईल. आठवले का हे नियम? आठवले का सगळ्यांना? हो सर, लिहून लिहून दिले होते मी नोट्स मध्ये. काढलेले नाही तुम्ही? तुमचं डोकं तिकडे लागलंच नाही काय? का शाळेचा परिणाम व्हायला लागला तुमच्या सगळ्यांवर काय? ठीक आहे, तर आता आपण जाऊया त्याच्या विषयाकडेच. आणि डी डॉक्युमेंट्स, तुम्ही टेस्ट सोडवली का बरं? ते अनालॉगीची आयएमपी टेस्ट होती, बघितले का तुम्ही अनालॉगी टेस्ट? त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रश्न आहेत ना, ते छान अनालॉगी दिली तुम्ही, बघितलं? अडचणी आल्या असेल तुम्हाला त्यामध्ये काय काय? कुठे गेले? एट फाउंडेशन एमसीक्यू. कुठलं काय चॅप्टरचं नाव होतं? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल. हा वाला याच्यामध्ये सुरुवात तर आपण बरेचशी केलेली. याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट, इलेक्ट्रिक करंट याच्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. मॅग्नेटिझम बद्दल आपण बघितलं होतं, आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या होत्या. डू यू नो इन हे सगळं बघितलंय ना आपण. तर मला सांगा, जगामध्ये आपण तीन मॅग्नेटिक सबस्टन्स तीनच आहेत, कुठले तीन आहेत मॅग्नेटिक सबस्टन्स बोलतो आपण त्यांना, ते पण बघितलं होतं. आणि तुमच्या नोट्स ज्या आहेत, मला वाटतं ग्रुपमध्ये काही जणच करतायत फक्त रेग्युलरिटीने नोट्स वगैरे. तुम्हाला काय वेळ भेटत नाही का? काय प्रॉब्लेम काय तुमचा? आयर्न, कोबाल्ट, निकल. आयर्न, कोबाल्ट, निकल आणि स्टील, हे चार म्हणजे तीनच आहेत मेन. आयर्न, कोबाल्ट, निकल आणि स्टील हा एक अलॉय आहे, तो पण करंट, तो पण मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. फक्त स्टेनलेस स्टील नाही हो सर. स्टेनलेस स्टील नाही, कारण त्याच्यामध्ये प्रमाण कमी राहते. तर दिसते आपल्याला हे आठवीचा ग्रुप आहे. आणि ह्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम टाकलाय तो टाकलाय तन्मय पॉल झगडेने, ते टेस्ट सोडून पाटले, आदित्य घोटाळेने. नोट्स काढलेले आहेत त्या मॅग्नेटिझम त्याच्यावरती. आदित्य घोटाळे ओरस्टेटचा एक्सपेरिमेंट लिहिला का? लिहिले बघा त्यांनी, मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक. आदित्य घोटाळे हे नाही लिहिलं तू, त्यामध्ये महत्वाचा नियम जे आता मी सांगितला ओरस्टेटचे, तुम्हाला सेंटेन्स दिले होते मी तुम्हाला की वेन करंट फ्लो थ्रू द वायर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड द वायर, हे बघितलं होतं ना ते करंट रिव्हर्स वगैरे, ते सगळं दिलं होतं, ते पण लिहायला पाहिजे ना, ते महत्वाचा पॉईंट होता याच्यावरती. ऍक्च्युली मॅग्नेटिझम हे तुम्हाला माहितीच आहे की मॅग्नेटला कट केल्यानंतर मॅग्नेटला दोन पोल असतात, मॅग्नेटला कट केल्यावर तुझ्या अजून दोन मॅग्नेट आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे असं मला सांगायचं. बाकी ज्यांच्या नोट्स नाही पडलेले इथं, नोट्स पडणं महत्वाचं आहे, हाताखालनं ते तो नियम लय महत्व. तुम्ही बारावीला जरी तो नियम लिहिला तरी त्याला मार्क होते, एवढा महत्वाचा नियम होता तो. ओव्हरस्टेटचा एक्सपेरिमेंट आपण बघितला होता, यूज ऑफ मॅग्नेट बघितलं होतं आपण, त्यानंतर हँडलिंग ऑफ मॅग्नेट कसं करायला पाहिजे याच्याबद्दल बघितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर न मॅग्नेट जर हँडल करायचं असेल तर हे असं ठेवावं लागतं. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बद्दल बोलत होतो आपण, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या असतात त्याच्या कोण सांगते एक दोन प्रॉपर्टी? मी काय म्हटलंय बघा की ह्या मॅग्नेट ज्या असतं ना, ह्या मॅग्नेटला समजा नॉर्थ पोल असेल आणि साऊथ पोल असेल, तर ह्याच्या अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन असतात, ह्याच्या प्रॉपर्टी कोण सांगेल? एक दोन प्रॉपर्टी सांगा मॅग्नेटिक फील्डच्या, कोण सांगते? सर, जेव्हा दोन एन एन म्हणजे साऊथ साऊथ सेम डायरेक्शन असते ना, यस यस, तर त्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टी झाल्या. आपण काय बोलतोय इथं, ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय बोलतोय? त्याच्या एरियात आलेली ती प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करत.
नाही महत्वाची प्रॉपर्टी काय आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन ह्यांची डिरेक्शन नॉर्थ कडून साऊथ कडे असते. सिंपल होती ना प्रॉपर्टी, हे माहित पाहिजे. मॅग्नेटिक फील्डची सगळ्यात जास्त गर्दी कुठे असते? पोल्सला असते. म्हणून सगळ्यात जास्त मॅग्नेट स्ट्रॉंग कुठं असतं? पोल्सला असतं. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजे काय टच करत नाहीत. ह्या तीन प्रॉपर्टी झालत्या ना इथं दिलत्या ना, हे सांगायचं होतं तुम्हाला, तरी तुमचं लक्ष नाही का काय कडवा काय जाय नाही दिले ना. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नॉर्थ पोल ते साऊथ पोल जाते, ते एकमेकाच्या जवळ असतात पोलला, म्हणजे पोलला ते स्ट्रॉंग असतं. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकाला कधीच टच करत नाहीत, हे आपण बघितलं होतं. तर मी तुम्हाला म्हटलं होतं आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट कॅरिंग कंडक्टर, आणि त्याच्यामध्ये आपण राईट हँड रूल बघणार होतो. आठवते का तुम्हाला? ह्यासाठी म्हटलं होतं मी सेपरेट लेक्चर, नवीन लेक्चरला बोलूया आपण. हे समजलं का? येस सर. पण तुमचं म्हणजे क्लॅरिटी नाही तुम्हाला आलेली, तुमचा फोकस नाहीये सगळ्यांचाच, काही जणांचाच आहे थोडंफार, बाकीच्या तर काहीच नाहीये. पण हे महत्वाचं आहे की तिथले तर तुम्ही काम केलं तर हे तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे दहावीला हा जो राईट हँड थंब रूल आहे, दहावी सीबीएसई बोर्ड असेल नाहीतर ते स्टेट बोर्ड असो, तुमचं कसलं पण बोर्ड असलं, राईट हँड थंब रूल हा 3 मार्कला विचारला होतो हा थंब रूल दहावीला, म्हणजे इथंच क्लिअर होणार आहे आपल्याला असतो हा, इथंच फाउंडेशन मध्ये आहे ना, त्याच्यामुळे इथं आलाय आपल्याला. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट कॅरिंग कंडक्टर याच्याबद्दल आपण बोलणार आहे. मॅग्नेटिक कंपास प्लेस्ड नियर करंट कंट्रोल, आता हे नियम हे तर एक्सपेरिमेंट आपण बघितला होता. ओरेस्टेड नावाचा सायंटिस्टला कसं कळालं की वायर मधून करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्याला कसं कळालं? कोण सांगते? ओरेस्टेड एक्सपेरिमेंट फेमस आहे. हॅलो, एवढं ब्लँक कसं काय झालं तुम्ही? म्हणजे बोलल्यानंतर पटकन काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, असं गप्प बसून आयुष्यामध्ये काय उपयोग नाही. ऍटलिस्ट चुकलं उत्तर आपलं, पण ते मी करेक्ट करेल नंतर, पण बोललेलं महत्व आहे आपल्याकडे, लक्षात आलं का? काही ना काही बोललं पाहिजे ना आयुष्यामध्ये, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही ट्राय तरी केलं पाहिजे. सर मला वाटतंय असं तुम्ही बोलताय त्याचा अर्थ मला समजतोय असं उत्तर आहे, मग आपण मी करेक्ट करेल. पण तसं पण कोण बोललं नाही, म्हणजे कसं काय आज बोलणं लय महत्वाचं आहे ना आयुष्यामध्ये. सर नो, जर आपण बोललोच नाही काय तर कसं कळणार मला तुम्हाला काय समजलंय का नाही. तर ओरेस्टेडचा एक्सपेरिमेंट कोण सांगते? मी सांगितलं होता मराठी मध्ये तरी सांगा ऍटलिस्ट की ओरेस्टेड सायंटिस्ट होता, कसं कळलं? हा त्यानं जो उद्वात आहे ना ते मॅग्नेटिक ते हे असत ना ते जेव्हा ठेवले होते त्याला करंट कळ. त्याला काय माहित नव्हतं काय होणार आहे ते. माझा आवाज क्लिअर यायला लागला सगळ्यांना मोठा असा व्यवस्थित. हो सर. तर ह्याच्यामध्ये प्रयोग काय केला ओरेस्टेडनी बघा. ओरेस्टेडनी हा सर ओरेस्टेडने कंपास घेतलं दाखवलं घेतलं नव्हतं चुकून लागला तर प्रयोग. तुम्हाला माहिती मी सांगितलं होतं तुम्हाला सगळं चुकून लागतं आयुष्यामध्ये, काही घटना चुकून शोध लागतात. तसा शोध लागला होता त्याचा, तो जो करंट आहे डायरेक्शन ऑफ द करंट इज फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, तर नॉर्थ टू साऊथ समजा असे करंट समजा वरून खाली चालला होता समजा, आणि चुकून त्यांनी ते मॅग्नेटिक कंपास जे आहे ते त्यांनी इथं चुकून ठेवलं गेलं होतं. मॅग्नेटिक कंपास पण असं दाखवणार ना इकडं नॉर्थ आणि इकडं साऊथ असं दाखवतं ऍक्च्युली, म्हणजे इकडं जर हे मॅग्नेटिक कंपास साईडला ठेवलं होतं त्यावेळेस त्याच्याकडून चुकून ह्याच्या शेजारी ठेवलं गेलं, अगोदर हे साईडला होतं, हे नॉर्थ साऊथ दाखवत होतं आणि चुकून ते जे काय आहे ते त्याच्या इकडे ठेवलं गेलं. तर हे जे होतं ते मग या साईडला झुकलं गेलं, म्हणजे हे जे होतं ते असं झालं लक्षात आलं का ह्याच्या जवळ ठेवल्यामुळं. मग ते म्हणलं असं कसं काय झालं, असं कसं झालं, मग त्याला कळलं की हा ह्याच्यामुळं होते असं किंवा लक्षात आलं का. किंवा मग समजा हा करंट असा वरून खाली चालला असेल साऊथ टू द नॉर्थ, तर मग हे मॅग्नेटिक निडल ते असं झुकलं गेलं इकडे ह्या साईडला, म्हणजे साऊथ साईडला, कुठली ईस्ट वेस्ट साईडला, सॉरी वेस्ट साईडला हा मॅग्नेटिक निडल अगोदर बघा असं होतं ते आता इकडून इकडं असं झालं तिरकं झालं. तर हा प्रयोग झाला सिम्पल, याच्यावरून त्याला म्हणजे कळलं की हा असं काहीतरी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक वेगळं मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक कंपास सोडून सुद्धा असं त्याला लक्षात आलं. ठीक आहे, सगळ्यांना आयडिया आली का ह्याच्यामध्ये? हे जे मी दोन डायग्राम दिले ह्या दोन स्टेटमेंट मध्ये दिले, तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल.
तिथे स्टेटमेंट दिलेलं आहे. काय दिले बघा, डायरेक्शन ऑफ द करंट वगैरे दिले, नॉर्थ टू साऊथ असेल तर त्याचं डिफ्लेक्शन ईस्टला होईल, साऊथ टू नॉर्थ जर करंट वाहिला तर डिफ्लेक्शन त्याचं इकडे वेस्टला होईल. ओके, सो मॅग्नेटिक द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द करंट कॅरिंग कंडक्टर इज द इज अ कॉन्सेंट्रिक सर्कल्स, सर्कल मध्ये असतं ते. इट कॅन बी ऑब्झर्व्ड बाय पासिंग द करंट कॅरिंग राईट हँड थंब रूल. तर आता मग हे जे राईट हँड थंब रूल बद्दल मी जे बोलतोय या ठिकाणी, हा कासाठी असतो राईट हँड थंब रूल, कासाठी असतो. जर आपल्याला राईट हँड थंब रूल हा कासाठी लागतो, म्हणजे हा रूल कासाठी वापरतो आपण, तर आपल्याला समजा फाइंड करायचे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणलं मी? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा म्हणजे समजा एखादी वायर आहे, त्यातनं करंट वाहतोय, मग त्या वाहत्या करंट वायर मध वायरच मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे कुणीकडे चाललंय, म्हणजे कुणीकडून कुणीकडे आहे, हे जर माहित हे माहीत करून घेऊ शकतो आपण राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल बघायचा का आपण? म्हणजे तुम्हाला जर एखादी समजा वायर असेल तुमच्यापाशी, तुम्हाला माहिती की त्यातनं करंट कुणीकडे वाहतोय, हे जर तुम्हाला माहित असेल तुम्ही लगेच सांगू शकता त्याच्यामधले जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कुणीकडून कुणीकडे चाललंय. समजलं का मी काय म्हणतोय? फॉर एक्झाम्पल, आता बघा, फॉर एक्झाम्पल हा ही एक वायर आहे आणि हे तुम्हाला दिसतंय टोक कुणीकडे वायरचं, म्हणजे असं हे आपलं पेन आहे, पेनचं टोक कुणीकडे वरच्या साईडला आहे. मग याच्या या वायर ह्याला वायर समजू आपण आणि ह्याच्यामध्ये करंट हा खालून वर चाललाय. काय चाललाय? खालून वर चाललाय. तर मी डायरेक्ट ओळखू शकतो की ह्या वायर मध्ये की ज्याच्यामध्ये करंट खालून वर चाललाय त्या वायरचं मॅग्नेटिक फील्डचे डिरेक्शन कशी आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय हे काढू शकतो मी. कसं? सिम्पली होल्ड द वायर इन युअर राईट हँड. बघा वायरला काय करायचं, राईट हँड मध्ये होल्ड करायचं. तुम्ही पण होल्ड करू शकता की ज्या वायर मध्ये करंट कुणीकडे चाललाय, बॉटम कडून वरती चाललाय टॉप कडे, तर राईट हँड मध्ये होल्ड केलं सच दॅट, कशा प्रकारे, सच दॅट कर्लड फिंगर्स, बघा कर्लड फिंगर्स, बघा हे जे कर्लड फिंगर्स आहेत ना, सच दॅट होल्ड द वायर इन युअर राईट हँड सच दॅट थंब, या ठिकाणी स्ट्रेच्ड थंब, स्ट्रेच्ड थंब जे आहे ना, ही थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ द करंट. थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे करंट कुणीकडे चाललाय आपला, खालून वर चाललाय. म्हणून हा अंगठा काय दाखवतो आपल्याला? करंटची डिरेक्शन दाखवतो. अशा प्रकारे आपण पकडले. अँड कर्लड फिंगर जे आहेत, कर्लड फिंगर दिज आर द कर्लड फिंगर्स, ह्या काय दाखवतात आपल्याला? कर्लड फिंगर्स डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याचं कसं आहे, इकडून इकडे असं. समजलं का? येस सर. हा असं आपलं कळतं. मग समजा आपला करंट वरून खाली यायला लागलं, तर मग वरून खाल्लं तर मग असं पकडायला लागलं त्याच्यामध्ये, मग अंगठा पण काय होणार, खाली होणार, खाली होणार. तो याचं डेप राईट हँड रूल काय सांगतो, होल्ड द वायर इन युअर राईट, वायर डायरेक्ट हात लावायचे नाही बरं का, कंडक्टर बोलायचा ना, तर तुम्ही धरचाल एखादी वायर, हायचा उद्योग तिसराच आहे का नाही, तर अशा इथं कंडक्टर म्हणायचं त्याला, कंडक्टर म्हणजे अशा प्रकारे ज्याच्यामधून करंटच वाहतोय. सो होल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड सच दॅट स्ट्रेच्ड थंब, स्ट्रेच्ड थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ द करंट, की करंट आता वरून खाली चाललाय. अँड कर्लड फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्ड आता कसं बघा, इकडून इकडे मॅग्नेटिक फील्ड, इकडून इकडे. सो अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड आहे क्लॉक वाईज, आणि जर असं वरती घेतलं तर हे मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉक वाईज होईल. अशा प्रकारे सगळ्यांना रूल समजला का? कार्तिक चौधरी, कृष्ण सूर्यवंशी, हाय का झोपेत आहे का, कृष्ण सूर्यवंशी का, हाय जागेत? समजला सर. धनश्री जाधव समजलेलं आहे का? नाही सर. कस काय समजलेलं नाही? तर तपस्या जाधव समजलेलं आहे का? हो सर. हा तर मग तुझ्या भाषेमध्ये सांगायचं इंग्लिश मधून की काय रूल आहे तो, शब्दामध्ये सांगू शकता काय? कर्लड फिंगर ज्या डिरेक्शनला असते त्या डिरेक्शनला करंट हे होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हा मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे, लक्षात घ्या. दोनच पॉइंट आहेत, होल्ड द कंडक्टर इन युअर युअर राईट हँड, द फिंगर कर्लर अराउंड इट सच दॅट स्ट्रेच्ड थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ द करंट अँड कर्लड फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. झालं? म्हणजे सर थंब डायरेक्शन दाखवतं आणि कर्लड फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवतं. नाही, डायरेक्शन दोन्ही डायरेक्शन दाखवतात. कर्लड फिंगर पण डायरेक्शन दाखवते आणि थंब पण
डायरेक्शन दाखवतोय पण जो अंगठा आहे तो डायरेक्शन कोणाचे दाखवतोय करंटचे दाखवतोय आणि ज्या कर्लड फिंगर्स आहे त्या डायरेक्शन कोणाचे दाखवतात मॅग्नेटिक फील्डचे दाखवतात म्हणजे आपल्याला असंच कळतंय की हा मॅग्नेटिक फील्ड जो इकडून इकडे त्याला महत्व आहे बरं का त्याच्यामुळे ती ही लॉ तयार झाला असेल म्हणून त्याला एवढी किंमत आली असेल म्हणून तर इथे तो आला असेल आपल्याला ह्या टेक्स्ट बुक्स मध्ये हाय का नाही. सो राईट हँड थंब रूल काय सांगतो विचारला गेला हे स्टेटमेंट आहे ना हे स्टेटमेंट लिहिलं तरी आज सीबीएसई बोर्ड असेल तुमचं दहावी बोर्ड असो एसएससी बोर्ड असो तीन मार्क मिळतात 2.5-3 मार्क डायग्राम काढले अर्धा एक मार्क मिळतो म्हणजे एक सिम्पल गोष्ट आहे अशी काय त्यात काय लेट डोकं लावायची गरज नाही काय होल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन अ सच वे दॅट अशा प्रकारे स्ट्रेच्ड थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ द करंट अँड कर्लड फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड झालं एवढंच आहे. सो राईट हँड रूल आपण लिहू शकतो लगेच काय असं सांगतो की होल्ड द कंडक्टर समजलं का आता जाधव धनश्री जाधव हा होल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड संस्कृती शिंदे समजलेलं आहे का इन सच अ वे दॅट घोटाळे यस सर होल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट स्ट्रेच्ड थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट कारण करंटची डिरेक्शन तर आपल्याला माहित पाहिजे तेवढं तरी करंट सो दॅट कर्लड फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड समजलं. एक्झाम मध्ये कधी हे विचारलं होतं बऱ्याचदा ऑलिम्पियाड मध्ये तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला होता ऑलिम्पियाड सारख्या एक्झाम मध्ये आणि हे पण ऑलिम्पियाड दिलती का हो सर चार दिलती गेल्या वर्षी हा सर एक जीकेची मॅथची इंग्लिशची आणि रिझनिंगची ह्या वर्षी पण भरणार का फॉर्म आता का बरं नाही सर ले लोड झालाय नाही सर हो सर झोप पण बरोबर नाही झाली त्यावेळेस पण कधी झोप झाला नाही एक्झाम मध्ये एक्झामच्या वेळेस अच्छा म्हणजे एक्झामच्या वेळेस अभ्यास केला का दिवस भरतो पण आता काय अभ्यास करायची गरज आहे अभ्यास तर चालूच आहे एक्झाम द्यायला काय हरकत आहे तुला आई सर आता आरएमएस देईन म्हटलं सर बरं ठीक आहे तुमच्या आईने काय हरकत नाही एक प्रॅक्टिस साठी जो तुम्हाला जमत असेल तर एक पेपरला मार्क पडावेत अशा अपेक्षा नका धरू त्या ऑलिम्पियाडला पण एक प्रॅक्टिस तर होईल ना की अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोरून गेले सर मी बसले स्कॉलरशिपला हा स्कॉलरशिपला काय सायन्स नाही तुम्हाला एवढं सर ऑलिम्पिक मध्ये पण ओएमआर शीट वर सर्कल करतात स्कॉलरशिप मध्ये सर सायन्स आणि हिस्ट्री नाहीच आहे नाही काय नाही ठीक आहे मॅथ्सला फायदा होईल तुला तिकडे. सो इलुस्ट्रेशन बी ना वॉन्टेड टू मेक एन इलेक्ट्रोमॅग्नेट शी फर्स्ट लुक द पेन्सिल रॅप्ड द कॉइल अराउंड इट कनेक्टेड द कॉइल टू द सेल देन शी रिपीट द सेल विथ द स्टील स्क्रू इन विच केस विल बी सक्सेसफुल अँड वाय तर तिला इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करायचं मग तिने पेन्सिलला वायर गुंडाळली आणि एका ठिकाणी तिने खिळ्याला वायर गुंडाळली कुठल्या वेळेस इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होईल पेन्सिलला होईल का खिळ्याला होईल का पेन्सिलला होईल इलेक्ट्रोमॅग्नेट तयार खिळ्याला पेन्सिलला काय असते पेन्सिल लाकडाची बनलेली लाकडा लाकडापासून बनलेलं लाकडाचं काही कंडक्शन नसतं काय नसते तर इथे दिले ए बी या ठिकाणी हे काय दिले बघा ए बी जे आहे ना करंट कॅरिंग वायर आहे आणि त्याच्यामध्ये करंट हा वरती चाललेला आहे ठीक आहे. सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय इट ऍट द पॉइंट पी इथे आहे मग पॉइंट पी चं जे डायरेक्शन असेल मॅग्नेटिक फील्डचं मला सांगा करंट वरती चाललाय तर मग या ठिकाणी हे कशा प्रकारे जात असेल इथलं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आज इकडून इकडे असणार ना असं आतमध्ये एस आर नो येस सर हा म्हणजे इन टू द पेज असणार पॉइंट पी ला कसं असणार त्या अशा वरून पेज मध्ये जाणार ते आतल्या साईडला येस आर नो फिरत येस सर आणि पॉइंट क्यू ला काय असणार इकडून ह्या क्यू मधून बाहेर पडणार इकडे जाणार असं
सो अशा प्रकारे इथं राहणार म्हणजे इन टू द प्लेन म्हटले पी च्या ठिकाणी इन टू द प्लेन आणि क्यू च्या ठिकाणी असं पेज मधून बाहेर पडणार आहे का नाही समजते का मी काय म्हणतोय कळते का असं गोल फिरते म्हणलं का ना पी च्या आतमध्ये जाणार आणि क्यू मधून बाहेर पडणार सो त्याला म्हणलं क्यू इज आउट ऑफ इट तर म्हणतात की मग करंट इन द कंडक्टर जर डिक्रीज केला त्या वायर मधला तर मॅग्नेटिक फील्ड काय होईल मग डिक्रीज होईल डिक्रीज होईल त्याचबरोबर असंच त्यांनी म्हटलं की पॉइंट पी जो आहे तो जरा लांब आहे पॉइंट क्यू पेक्षा वायर पासून तर मग मॅग्नेटिक फील्ड कुणाकडे जास्त असेल पी ला का क्यू ला पी जरा लांब आहे क्यू पेक्षा पीला कोणाला पीला मी काय म्हटलं का त्यामध्ये आर वन इज ग्रेटर देन आर टू म्हणजे ही जी डिस्टन्स आहे हे जास्त आहे आर वन आणि आर टू कमी आहे तर तुम्हाला काय वाटतं मग कुठं मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल पीला का क्यू ला क्यू ला हा मग ते सांगायचं मला आर वन हे डिस्टन्स जास्त आहे पॉइंट पी लांब गेला जेवढं तुम्ही जवळ असाल तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल ना वायरच्या अराउंड का उगा 10 किलोमीटरवर वायरली असेल तिकडे वायर तर इकडे 1 किलोमीटर लांब काय कसं असेल बरोबर ना ज्या ठिकाणी डिस्टन्स कमी आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जास्त असणार पॉइंट क्यू ला समजलं का येस सर हा सिम्पल सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट थ्रू द सर्क्युलर लूप ठीक आहे सर्क्युलर लूप म्हणजे काय की बाबा अशा प्रकारे सर्क्युलर लूप पण असू शकतो असं सर्क्युलर लूप जर केला त्याच्यामुळं मग त्याचं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल हे आपल्याला बघायचं सर्क्युलर लूप ठीक आहे तर सर्क्युलर लूप म्हणजे काय की समजा ही वायर घेतली आणि ती अशी गुंडाळून ठेवली आपण सोलनॉइड सर्क्युलर लूप ऑफ वायर म्हणजे काय आपण नाही का मग म्हणजे जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वायर गुंडाळून ठेवतो तशा प्रकारे समजा याला अशी वायर गुंडाळली आपण ही वायर अशी इथं गुंडाळून ठेवली इकडून गुंडाळली समजा अशी आतमधून घेतली अशी इथून घेतली अशी वायर आपण गुंडाळली आणि बाहेर काढली आणि ह्याला जर असा करंट दिला इथनं करंट तिकडे चालला आणि इथनं बाहेर पडलाय तो याला बोलतो आपण सोलेनॉइड सोलेनॉइड काय बोललोय सोलेनॉइड इज अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर विच आर वाउंड ऑन द सिलेंडर एक सिलेंडर आहे जसं आयर्न कोर असा सिलेंडर टाइप असं एक मेटल आहे आणि त्याच्यावरती गुंडाळलेली वायर असते त्याला बोलतो सोलेनॉइड इथे दिसते तुम्हाला सोलेनॉइड सोलेनॉइड म्हणजे काय वेगळं नाही जगापेक्षा इकडे लक्ष द्या सोलेनॉइड इज अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इन द शेप ऑफ सिलेंडर सोलनॉइड इज अ सर्क्युलर शेप टाइप ऑफ वायर वाउंड ऑन द सिलेंडर समजलं का वाउंड म्हणजे गुंडाळलेली आहे वेन द करंट फ्लो टू द सोलनॉइड इट बिहेव्स लाईक बार मॅग्नेट मग ह्याच्यामध्ये कसं डिरेक्शन असणार की समजा मग ह्याच्यामध्ये जर करंट इकडून इकडे चाललेला आहे तर आपल्याला माहितीये करंट ह्याचा इथून वरती चाललेला आहे तर इकडून तिकडे येते लक्षात आलं का मला काय म्हणायचं की जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा इकडून म्हणजे इकडून हे जे आहे ते आउट येते म्हणजे इकडून हे असं आउट येणार आणि इकडून असे हे येणार म्हणजे बार मॅग्नेट कसं बिहेव करतं तसं इकडून ह्या इमर्ज होणार अशा बाहेरच्या साईड चाललं त्यांनी इकडे येणार अशा पद्धतीचं हे सोलनॉइड ऍक्ट करणार तुम्ही म्हणता सर तिकडं तुम्ही डायग्राम मध्ये वेगळं दिलं इकडं उलट केले का डायग्राम मध्ये करंट बघा इकडून बाहेर आलाय आणि तिकडून आतमध्ये चाललाय म्हणून असं लक्षात घ्या मी त्या डायग्राम मध्ये सांगतो तुम्हाला माझ्यापेक्षा पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या की सोलनॉइड म्हणजे काय की एक सर्क्युलर शेपमध्ये वायर जे आहे ते वाउंड केलेली आहे कशावरती सर्क्युलर सिलेंडर वरती तर त्याला बोलतो आपण सोलनॉइड याच्यामध्ये नीट बघा की करंट जो आहे वायरला इकडून सोडलेला आहे आतमध्ये आणि तिकडून बाहेर आला तर मग वायर आतमध्ये इकडे करंट चाललाय तर नीट बघा असं जर धरलं असं जर त्या वायरला धरलं आपण तर मग त्याची जी शेप आहे त्याप्रमाणे या ठिकाणी इकडे आतमध्ये जाणार आहेत लाईन सगळ्या आणि ह्या निघणार कुठनं इकडनं लाईन्स निघतील आणि इकडे येतील म्हणजे हे सगळं सेम कोणासारखं होतंय नॉर्थ आणि साऊथ सारखं होतंय ना जसं की नॉर्थ आणि साऊथ हे बार मॅग्नेट कसं बिहेव करतं असंच करतं ना बिहेव येस ऑर नो इकडून बाहेर पडतं येस सर आणि इकडून आतमध्ये येतं सो ज्या ठिकाणी अशी सोलनॉइड वायर असते अशी गुंडाळलेली वायर केलेली वायर आणि त्याच्यामधून जर तुम्ही असं करंट सोडला इकडून करंट सोडला आणि तिकडून बाहेर येत असेल तर ते सेम बार मॅग्नेट सारखं बिहेव करते समजा तुम्ही इकडून करंट सोडला इकडून बाहेर आला तर मग हे उलट होईल तर इकडून त्यावेळेस जसं इकडून इकडे चालू आहे आता मॅग्नेटिक फील्ड तसं ते इकडून इकडे व्हायला लागेल जसं करंटची डिरेक्शन चेंज केली तसं डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड पण रिव्हर्स होणार हे समजलं पाहिजे तुम्हाला लक्षात आलं का हो लक्षात आलंय का सोलनॉइड म्हणजे काय सोलनॉइड म्हणजे कोण सांगते मराठीमध्ये शुद्ध मराठी सांगा इंग्लिश मध्ये सांगा सोलनॉइड म्हणजे काय इज अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर वाउंड ऑन द सिलेंडर ऑर इन द शेप ऑफ सिलेंडर असं म्हणतात चालतंय
दिले ना त्यांनी एकाच वाक्यात या सर नो गावंडे येतोय का आवाज यस सर गावंडे आताच आले आले का इथं हो का बरे एवढं लेट स्कूल तास स्कूल लेक्चर ठीक आहे तर महत्वाचं बघा आज आपण त्याच्या अगोदर थंब रूल बघितला बऱ्याचशा काही गोष्टी बोलल्या त्यामुळे मिस झाल्या असतील सोलेनॉइड इज अ सर्क्युलर लक्ष जाता सोलेनॉइड म्हणजे काय सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इन द शेप ऑफ सिलेंडर आणि हे सेम बार मॅग्नेट सारखं काम करतं हे लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तुमच्या लक्षात आलं का की ज्या ठिकाणी करंट आतमध्ये चाललाय हे तुम्हाला लगेच कळतं मग त्याला आपण असं धरूया की वरती चाललंय म्हणजे असं स्ट्रेच थंब करायचं तर ह्याचं फिरलं असं फिरलं म्हणजे आतमध्ये चाललंय म्हणजे असं फिरणार आहे मग आतमध्ये चाललंय म्हणजे इथून लाईन्स आतमध्ये जाणार आहे निघणार तिकडनं ऍक्च्युली आणि इकडून तिकडे जाणार आहेत लाईन्स लक्षात आलं का सिम्पल आहे सो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय सोलेनॉइड इज सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय बार मॅग्नेट ते सेम आहे तर सोलेनॉइड मध्ये जेवढ्या करंट स्ट्रॉंग असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड पण स्ट्रॉंग तयार होईल आपोआप ठीक आहे तर हा जो विषय आतापर्यंत बघितला हा आपण राईट हँड थंब रूल नुसार बघितलं होतं पण नेक्स्ट नवीन पण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण बघतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आता हा अलग प्रकार आहे याच्यामध्ये काय म्हणलं बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हणजे डोक्यात आलाय का पहिल्यांदा सांगा मला किती जणांना राईट हँड रूल समजलेलाय किंवा समजला नाहीये त्यांनी हातवरती करायचंय राईट हँड रूल पाठीमागचा नाही समजला अजून आता जे आलेच नव्हते लेक्चर त्यांना कसं समजणार लगेच ज्यांनी आता मिस केलं हाय का नाही हा तरी पण आता ज्यांनी बघितलं त्यांना पण नसेल समजलं समजा शिंदे आहेत अजून कोण आहे कार्तिक आहे स्वप्नील पाटील आहेत साई पाबळे समजला तुला पाठीमागचा जो रूल आहे तर तुम्हाला मी लेफ्ट हँड रूल सांगेल नाहीतर काय सांगून उपयोग आहे वगैरे राईट हँड रूल समजलाय का सगळ्यांना पाठीमाग बघितला होता आपण इथं पुन्हा सांगणार आहे गावंडे आहे का लक्ष गावंडे लक्ष आहे का इकडं हा इकडे बघा राईट हँड रूल काय सांगू होता राईट हँड रूल काय दाखवतो आपल्याला कसाठी मी इथं रिझन दिले राईट हँड रूल कसाठी वापरतो आपण फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एखाद्या वायर मधून करंट वाहतो त्यावेळेस त्याच्या अराउंड काय तयार होत काय तयार होत मॅग्नेटिक फील्ड सूर्यवंशी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मग त्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काढायची असेल तर आपण काय वापरतो मग त्यावेळेस राईट हँड थंब रूल वापरतो मग सिम्पल आहे राईट हँड थंब रूल हा डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढता येते त्याच्यावर नाहीसाठी वापरला जातो मग समजा तो काय म्हणजे नियम काय सांगतो नियम काय आहे तो राईट हँड थंब रूल काय नियम आहे तो की जर समजा वायर आहे तुमच्याकडे कंडक्टर आहे त्याला आपण वायर बोलतो वायरला कंडक्टर पण बोलतो कंडक्टरला वायर पण बोलतो तर ह्याच्यामधून करंट वाहते वरच्या खालून वरती तर असं समजायचं की राईट हँड रूल असं सांगतो होल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड इन अ सच वे दॅट कर्लड फिंगर अराउंड इट अँड थंब इज स्ट्रेच्ड अशा प्रकारे धरायचं आहे ओके मग त्यानंतर काय सो दॅट स्ट्रेच्ड थंब इन अ सच वे दॅट स्ट्रेच्ड थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ करंट जर म्हणजे जो करंटची डायरेक्शन आपल्याला माहितीच असते नो नसते आपल्याला फक्त काढायची मॅग्नेटिक फील्डची सो स्ट्रेच्ड थंब काय दाखवायला पाहिजे डिरेक्शन ऑफ करंट तर करंट वरती ना त्याच्यामुळे मग स्ट्रेच्ड थंब दाखवते करंट वरती चाललाय आणि कर्लड फिंगर्स काय दाखवतं डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे झालं राईट हँड रूल थंब रूल संपला विषय राईट हँड थंब रूल वरून आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काढता येते का नाही जसा याच्यामध्ये तुम्ही चेक करा याच्यामध्ये करंट वरती चाललाय ठीक आहे या माणसाने धरलंय तर हे थंब मी वरती दाखवते मग ह्याचं जरी मॅग्नेटिक फील्ड आहे ते असं आहे समजलं का इकडून इकडे समजलं का हा विषय क्लिअर झाला आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे चालू आहे लेफ्ट हँड थंब रूल लेफ्ट हँडचा पूर्ण विषय वेगळा आहे अलग विषय हा लेफ्ट हँड मध्ये आपण लेफ्ट हँड पकडतो लक्षात आलं का लेफ्ट हँड मध्ये असे तीन हे पकडायचे एक म्हणजे अंगठा एक म्हणजे ही नाही का अंगठ्याच्या शेजारी असते हे काय म्हणतो आपण त्याला असलं बोट म्हणतो इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ओके बघा हे थंब आहे हे इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आलं मिडल फिंगर सगळ्यात हाईट वाला असतात हे तिन्ही ओके याच्यामध्ये लेफ्ट हँड रूल काय दाखवतो बघा लेफ्ट हँड रूल आपल्याला कशासाठी आता जसं राईट हँड थंब रूल कशासाठी वापरला होता की मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काढायला ओके तर लेफ्ट हँड रूल कशासाठी फाइंड काय कशासाठी वापरला होता टू फाइंड ते मी रिझन सांगतो हे महत्वाच्या गोष्टी असतात तुम्हाला एकदम क्लिअरिटी होऊन जाईल लेफ्ट हँड रूल कशासाठी फाइंड करतोय दाखव म्हणजे कशासाठी युज करतो आपण टू फाइंड द फोर्स ऑन अनादर करंट कॅरिंग कंडक्टर आता हे म्हणजे काय
फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये. उदाहरण म्हणजे काय बघा, की समजा सपोज की आपले एक वायर आहे आणि ह्या वायर मधून करंट आहे, आणि हा वायर कुठून चाललाय, कुठून चाललाय, वरी चाललाय, घरी चाललाय का वरी चाललाय, हा म्हणलं घरी चाललाय. तर याच्यामध्ये बघा इथून काय झालं की खालून म्हणजे आपण त्याला म्हणूया डाऊन टू द अप, म्हणजे असं वरती चाललाय, खालून वरती चाललाय, ठीक आहे. मग याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तर माहिती आहे आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, मॅग्नेटिक फील्ड इकडून बघा ना, मॅग्नेटिक फील्ड ह्यांनी काढलं आपण या राईट हँड थंब रूलने, कसं असणार इकडून इकडं असणार या स्वर्ण, बघा ना तुम्ही असं समोर दोन, हा हे मॅग्नेटिक फील्ड झालं. पण आता काय केलं माहितीये का, आपण एक्स्ट्रा डोकं लावलं, तुम्ही एक्सपेरिमेंट करताय समजा, आणि तुम्ही काय केलं की एक दुसरी वायर घेतली आणि त्याच्यामधनं पण करंट फ्लो होते आणि तुम्ही ती इथं ठेवली किंवा ती ठेवली बरं का. तर मग आता मला सांगा की ही दुसरी वायर ठेवली आपण आणि त्याच्यामधनं पण म्हणजे करंट फ्लो होतोय, ठीक आहे, करंट फ्लो होतोय. तर मला सांगा मग ही जी वायर आहे, म्हणजे ही जी कंडक्टर आहे आपला मेन कंडक्टर, हा ह्या वायर वरती एक प्रकारचा फोर्स टाकलं का नाही त्याला, असं एक तर लांब ढकलेल किंवा आपल्याकडे ढकलेल काहीतरी करेल का नाही, सर नो काय म्हणतो, येस, म्हणजे कसं आलं का ह्याच्यामधून ह्या वायर मधनं पण करंट वाहतोय, याचं पण स्वतःचं फील्ड आहे, याचं पण फील्ड स्वतः असं इकडून इकडे चाललंय. हा मग मला काय म्हणायचंय की जर दुसरा कंडक्टर आपण याच्या फील्ड मध्ये आणून ठेवला, तर मग ही जी वायर आहे आपली मेन, ती या दुसऱ्या कंडक्टर वरती एक प्रकारे फोर्स टाकल का नाही, एक तर त्याला तिकडे ढकलून देईल किंवा कुणीकडे ढकलेल, हे आपल्याला माहित नाही कुणीकडे टाकल, पण आपल्याला हेच फाइंड करायचंय की जर एखाद्या कंडक्टरच्या एरियामध्ये दुसरा कंडक्टर आणून ठेवला आपण, तर त्याच्यावरती जे फोर्स टाकणार आहे आपला ओरिजिनल वायर कंडक्टर ह्या दुसऱ्या कंडक्टरवरती जे फोर्स टाकणार आहे, तर त्याला असं ढकलून देणार आहे किंवा इकडं तिकडं वळून घेणार आहे, म्हणजे कुणीकडे फोर्स टाकणार आहे हे आपल्याला कळतं ह्या लेफ्ट हँड रूल वरून, लेफ्ट हँड थंब रूल वरून. समजलं मी काय म्हणलं, टू फाइंड द फोर्स ऑन द अनदर कंडक्टर कॅरिंग कंडक्टर, म्हणजे काय, एक दुसरा कंडक्टर वरती आपला जो मेन कंडक्टर आहे त्याच्यामधून करंट वाहतोय, तो फोर्स टाकतो, टाकणारच ना फोर्स, या सर नो, समजते का मी काय म्हणते, आपली ही वायर आहे याच्यामधून करंट फ्लो होतो, याच्या अराउंड असं मॅग्नेटिक फील्ड पण आहे, आणि तुम्ही दुसरी वायर याच्या कडेला ठेवली आणून त्याच्यामधून पण करंट वाहतोय, तर मग ही त्याला ढकलून द्यायला तर कुणीकडे तर पाडणार त्याला, आहे का नाही, फोर्स तर टाकणार आहे 100%. मग ते फोर्स कुठल्या साईडला आहे हे आपल्याला काढता येतं लेफ्ट हँड रूल वरून. जसं त्या राईट हँड रूलचा वेगळा उपयोग होता, लेफ्ट हँड रूलचा उपयोग वेगळा आहे. लेफ्ट हँड रूल मध्ये मग काय करायचं बघा, की लेफ्ट हँड आहे ना, लेफ्ट हँड त्याचा अंगठा, त्याचा इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर तिन्ही पण स्ट्रेच करायचे इन अ सच अ वे दॅट की तिन्ही पण एकमेकाला 90° अँगल केले पाहिजेत, ठीक आहे, तिन्ही पण एकमेकाला 90° अँगल केले पाहिजेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे की जो दुसरा कंडक्टर आपण आणणार आहे तो सिस्ता आणून ठेवायचा नाहीये, तर तो काय करायचा आपल्याला, किंवा दुसरा एखादा कंडक्टर आपण आणणार आहे तो एक मूव्ह करायचा आपल्याला, मूव्ह करायचा म्हणजे काय, सॉरी मूव्ह करायची गरज नाही, त्याच्यावर फोर्सच करणार आहे आपल्याला डायरेक्ट, काही गरज नाही, समजा आणून ठेवला तरी कळत आहे, काय अडचण नाही, ठीक आहे. तर त्यांनी मोशन असा शब्द वापरलाय, आपण फोर्स वापरू शकतो त्याच्या, तर काय अडचण नाहीये, ठीक आहे. तर बघा असं अशा प्रकारे लेफ्ट हँडचा थंब हा काय मिडल फिंगर सॉरी हा इंडेक्स फिंगर आणि हा मिडल फिंगर असे स्ट्रेच करायचे, तिन्ही पण एकमेकाला 90° मध्ये झाले पाहिजे, बघा हा 90 एकमेकाला, हा 90 एकमेकाला, हा 90 एकमेकाला, अशा प्रकारे तिन्ही हे केलेले. तर याच्यामध्ये जो आपला थंब आहे बघा, थंब ठीक आहे, थंब हा आपला रिझल्ट देणार आहे, थंब जो आहे तो आपल्याला रिझल्ट देणार आहे, तो रिझल्ट सांगणार आहे, तो जे आपल्याला म्हणजे काय दाखवणार आहे, तो फोर्सची डिरेक्शन दाखवणार आहे, की त्याच्यावर कुठल्या म्हणजे मोशन कुणीकडे होणार आहे हे करणार आहे. समजा फोर्स टाकल्याशिवाय मोशन होणार का, मला सांगा, एखाद्या गोष्टीवर समजा आपण फोर्स इकडे टाकलं, समजा वस्तू याच्यावर फोर्स आपण इकडे टाकलं तर मोशन त्याची कुणीकडे होणार आहे, इकडेच होणार ना, नाही नाही तसं नाही रे, म्हणजे फोर्स इकडे टाकली तर मोशन पण त्या साईडला होणार ना त्याची, हा म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो आपला अंगठा आहे तो आपल्याला फोर्स किंवा मोशन दोन्हीला एकच समजा दो म्हणजे डिरेक्शन दाखवणार आहे, फोर्सची डिरेक्शन किंवा मोशनची डिरेक्शन दाखवणार आहे. याच्या या उदाहरणामध्ये आपला जो काय म्हणजे त्याला हा जो आहे इंडेक्स फिंगर तो आपल्याला काय दाखवतो बघा, मॅग्नेटिक फील्ड दाखवणार आहे. इंडेक्स फिंगर काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडेक्स फिंगर हा मॅग्नेटिक फील्ड दाखवणार आहे, ओके,
आणि त्यानंतर ना आपला जो हाय मिडल फिंगर आहे तो आपल्याला काय दाखवणार आहे, करंट दाखवणार आहे. मिडल फिंगर बघा, मिडल फिंगर तिन्ही गोष्टी दाखवणार आहे. आपण बघूया काय करायचं, काय म्हणलं त्याला मिडल फिंगर, नीट लिहूया दिसेल सगळ्यांना, आहे का नाही. तर याच्यामध्ये इंडेक्स फिंगर बोललो आपण, ठीक आहे. इंडेक्स फिंगर काय दाखवते आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड डिरेक्शन. आणि ही काय आता आलं, मिडल फिंगर, लांब सगळ्यात मिडल फिंगर मधलं बोट, ते काय दाखवणार आहे, डिरेक्शन ऑफ करंट, ठीक आहे. बरं आता मग बघूया काय विषय कोणाचा काय. सर थंब, आ थंब काय दाखवतो, थंब आपला रिझल्ट दाखवणार आहे किती त्याच्यावर कुठे फोर्स कुणीकडे पडणार आहे त्याच्यावर, त्या कंडक्टरवरती. समजलं का? यस सर. तरी पण एकदा आपण बघा, डिरेक्शन ऑफ द फोर्स, डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर इन द मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन बाय, म्हणजे बघा. तर आता मी पुन्हा सांगतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये दुसरं आपण मॅग्नेटिक दुसरं एक कंडक्टर आणून ठेवलाय समजा याच्यामध्ये, ठीक आहे. आणि या कंडक्टरची पण डिरेक्शन इकडच्या साईडलाच आहे, वरच्या साईडलाच आहे करंटचे, ठीक आहे. मग ह्या निळ्या निळ्या निळा जो कंडक्टर आहे त्याच्यावरती फोर्स कुठल्या प्रकारे पडणार आहे, तो कोणीकडे मूव्ह होईल ह्याच्या या फोर्समुळे, हे आपण बघणार आहे, ठीक आहे. तर मग त्या पद्धतीने बघूया बघा. आता हे जे थंब आहे हा रिझल्ट दाखवणार आहे आपल्याला, आणि जो मिडल फिंगर आहे आपला तो डिरेक्शन ऑफ करंट दाखवणार आहे. तो करंट तर वरती आहे, करंट कसा चाललाय, वरती चाललाय ह्या निळ्या कंडक्टर मध्ये. निळ्या कंडक्टरचा कर घ्यायचा आपला, तर करंट वरती आहे तो मी याला वरती दाखवलेला आहे, ठीक आहे. आणि जो आपलं हे आहे मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये ते आतमध्ये चाललंय ना, इन टू द पेज, त्यामुळे इन टू द पेज घेतलेले मी, इन टू द पेज चाललेले हे, ठीक आहे. तर मग आता हे जे थंब आहे हे थंब काय दाखवणार आहे, की त्याच्यावर फोर्स कुठनीकडे पडणार आहे, तर फोर्स कुणीकडे पडणार आहे याच्यावरती, या साईडला पडतोय फोर्स. समजलं का? म्हणजे हे जे कंडक्टर ह्याच्याकडे ओढलं जाणार आहे. समजलं का? हो सर. काय म्हणतो तुम्हाला, की आपला एक स्ट्रॉंग कंडक्टर होता ऑलरेडी, तो ज्यामध्ये करंट होता हे मॅग्नेटिक फील्ड याचं असं इकडून नव्हतं, आणि याच्या साईडला आपण एक दुसरा कंडक्टर आणून ठेवलं, त्याचा पण करंट वरती होता. आणि त्याच्यामध्ये जे त्याप्रमाणे आपण बघितलं की ह्या निळ्या कंडक्टरवरती जे फोर्स पडणार आहे ह्याच्यामुळे ह्याच्यावरती, ते काढलं आपण लेफ्ट हँड रूल नुसार. काय केलं, की आपण स्ट्रेच केले आवर लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. आणि मग याच्यामध्ये जो आपलं इंडेक्स जे आपलं अंगठा आहे तो आपला रिझल्ट दाखवणार आहे, की त्याच्यावर फोर्स कुणीकडे पडणार आहे कुठल्या डिरेक्शन, हे रिझल्ट दाखवणार आहे. जो आपला हा आहे काय इंडेक्स फिंगर, हा आपल्याला काय दाखवणार आहे, की मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काय, लालवाली लालवाल्या कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे आहे, तर लालवाल्या कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे ह्या इथे या पॉइंटला, इन टू द पेज आहे ना, पेजच्या आतमध्ये चाललंय, येस ऑर नो. म्हणून मी हे जे इंडेक्स फिंगर आहे त्याचे स्क्रीनकडे गेलेले, की जेणेकरून ते स्क्रीनच्या आतमध्ये चाललंय त्या ह्याच्यामध्ये, लक्षात आलं का. आणि जो आपला मिडल फिंगर आहे इट गिव्ह द डायरेक्शन ऑफ द करंट, की करंट हा खालून वरती चाललेला आहे. समजलंय का सगळ्यांना? डॉक्याच्या वरनं चाललंय स्वप्नील पाटील, संकृती शिंदे, सृष्टी शिंदे. सर समजताय सर? परत एकदा एक्सप्लेन करताय का, मला समजलं नाही. सृष्टी शिंदे तू पण एवढं लेट कस काय आली, इतक्या वेळ नव्हती तू इथं? सर आहे ना, इथे पाऊस चालू आहे आणि आवाज पण नव्हता येत म्हणून. पण फार महत्वाच्या गोष्टी झाल्या ना त्याच्यामध्ये, आहे का नाही? ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही, मी पुन्हा सांगतोय, लक्षात घ्या. राईट हँड, आता कसं करणार तुला, राईट हँड थंब रूल झाला पहिल्यांदा, हा लेफ्ट हँड रूल आहे ना, आहे का नाही? तर राईट हँड रूलचं कोण सांगते एकदा, परत एकदा एक्सप्लेनेशन. राईट हँड रूल जो बघितला आपण तो कसाठी असतो, कोण सांगते पटकन? हा इथं बघितला होता आपण, त्याचा कोण एक्सप्लेन करते पटकन? हॅलो, कोण सांगते? संस्कृती शिंदे, कार्तिक चौधरी, स्वप्नील पाटील, कृष्णा सूर्यवंशी, शिवराज खोरे, तन्मय तन्मय पॉल झगडे, कोण सांगते? राईट हँड रूल पहिला थंब रूल तो कसाठी वापरला, तर सिम्पल एकदम. कोण सांगते? सई गावंडे. समजलेला का तो सांगायचा, समजला असेल तर? नाही समजला. पहिला थंब रूल, राईट हँड थंब रूल हा उजव्या हाताचा नियम आहे, हात लय सिम्पल आहे. कोण सांगते? सर मी सृष्टी शिंदे. तुला माहितीये हा थंब रूल? हो सर, मी रीड केलेलं, तर मग मी ट्राय करू का? हा सांगायचं. हा तर मग लाइटनिंग कंडक्टर जर आपण आपल्या राईट हँड मध्ये पकडला, आणि जर आपण जेव्हा आपल्या बोटांनी त्याला पकडतो किंवा रॅप करतो, तर मग ती बोट कोणत्या साईडला फेस करतात ते आपल्याला आहे ना, ते करेक्ट करंट सांगतात आपल्याला. आणि जेव्हा आपले थंब ज्या डायरेक्शन मध्ये असतं ना, तिथे आपल्याला ते लाइटनिंग कंडक्टरचं करंट सांगतं. हा राईट, थोडस आलेलं आहे.
लक्षात घ्या याच्यामध्ये कंडक्टर आपल्या उजव्या हातामध्ये पकडला आपण, कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून करंट वाहतो आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये करंटची डिरेक्शन माहिती आहे पण आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन माहित नाहीये, म्हणून आपण राईट हँड थंब रूल वापरतो. मग आपण असं सपोज केलं की आपल्या उजव्या हातामध्ये तो आपण कंडक्टर पकडला अशा प्रकारे आहे की जेणेकरून आपला जो अंगठा आहे तो दाखवेल करंटची डिरेक्शन की करंट समजा खालून वरती चाललाय, तर अशा प्रकारे आपण ह्याला पकडणार. मग अंगठा दाखवते आपला करंटची डिरेक्शन आणि ज्या कर्ल्ड फिंगर आहे त्या दाखवतात डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणून सपल ह्या आकृतीमध्ये पण दिसतंय तुम्हाला की वरून खाली खालून वरती हा करंट चाललेला आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड बघा अशा प्रकारे अँटी क्लॉक वाईज त्याचा आहे. समजलं? हा आता राईट हँड थंब रूल याचा काही विषय नाहीये. पण नेक्स्ट जो आपण आता पॉइंट बघत होतो तो आहे लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आणि हा कासाठी आहे की समजा आपला एखादं म्हणजे एक मॅग्नेटिक फील्डचं एरिया आहे, तुम्ही म्हणता मॅग्नेटिक फील्डचा एरिया म्हणजे काय असतो, म्हणजे समजा आपलं एक स्ट्रॉंग असं करंट वाहतो इथं सध्या आणि याच्यामुळे असं इथून इकडं मॅग्नेटिक फील्ड चालू आहे, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही, हे ऑलरेडी आहे याच्यामध्ये. आणि मग या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये दुसरा एखादा आपण जर समजा याच्यामध्ये कंडक्टर आणला की ज्याच्यामध्ये वरून खालून म्हणजे नाही का वरून खाली करंट चाललेला आहे, तर मग ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं हा जो कंडक्टर आहे याच्यावरती एक फोर्स एखादा क्रिएट होईल का नाही? Yes, समजतं का? जसं की दोन मॅग्नेट जवळ आणलं कसं फोर्स होत आहे, एक तर अट्रॅक्शन किंवा रिपल्शन, मग ह्याच्यामध्ये कसं होईल आणि मग त्या फोर्समुळे ह्या निळ्या कंडक्टरची मोशन कुठल्या डिरेक्शनला होईल हे आपल्याला याच्यावरनं काढता येते. लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, याच्यामध्ये काय करायचंय, इन द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल स्ट्रेच द लेफ्ट हँड थंब इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, की ज्याच्यामध्ये आपल्याला थंब रिझल्ट देणार आहे, रिझल्ट म्हणजे काय देणार आहे, तो थंब रिझल्ट म्हणजे काय की थंबच शो करणार आहे लास्टला की आपला जो कंडक्टर त्याच्यावरती मोशन कुणीकडे होईल, त्याची कुठल्या डिरेक्शनला होईल किंवा फोर्स त्याच्यावर कुणीकडे अप्लाय होईल. समजलं का? हा रिझल्ट देणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपला जो इंडेक्स फिंगर आहे तो काय दाखवणार आहे, डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवणार आहे. ठीक आहे. आणि हा जो आपला मिडल फिंगर आहे हा काय दाखवणार आहे, डिरेक्शन ऑफ करंट दाखवणार आहे. ओके, तर बघूया आपण आता ही उलट घेतली आपण, तर ह्याच्यामध्ये बघूया आता बघा ही जो आहे करंट दाखवणार आहे म्हणून मी वरून खाली घेतलेला आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड तर असंच आहे सगळं इकडे बघा, ह्या साईडला आतमध्ये इन टू द पेज आहे ना मॅग्नेटिक फील्ड, तर लालवाला मॅग्नेटिक फील्ड म्हणतोय मी, इन टू द पेज आहे. बरोबर आहे का? मग थंब कुणीकडे आला तर इकडे आला, मग ह्याच्यावरती जो फोर्स पडणार आहे ते कुणीकडे पडणार आहे, असं त्याला लांब ढकलून येणार यापासून. लक्षात आलं का? फोर्स कुणीकडे आला म्हणजे मोशन कुणीकडे होणार त्याची, या साईडला होणार आहे. समजलं का सगळ्यांना? अशा प्रकारे लेफ्ट हँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जो आहे तो आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा कंडक्टर आपण ठेवला तर त्याच्यावरती फोर्स कुणीकडे अप्लाय होणार हे आपल्याला काढता येतं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल वरून. समजलं का सगळ्यांना? याचं स्टेटमेंट दिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या नंतर, याचं स्टेटमेंट मी काय लिहून देणार नाही. याच्यामध्ये स्टेटमेंट काय म्हणते बघा एकदा, द डायरेक्शन ऑफ द फोर्स मोशन ऑफ द करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड गिव्हन बाय द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. ठीक आहे. It said that we hold the thumb. Hello, sir. Ho, sir. हा ठीक आहे. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय सांगतो की स्ट्रेच युअर लेफ्ट हँड थंब इंडेक्स फिंगर मिडल फिंगर सच वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर इच अदर सच दॅट आपला जो थंब आहे तो रिझल्ट देणार आहे, इट गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मोशन दाखवणार आहे आपल्याला, तो रिझल्ट दाखवणार आहे. इंडेक्स फिंगर घ्याय दाखवणार आहे आपल्याला, इंडेक्स फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ द करंट. हा, आणि त्याच्यावरून आपण काढूया. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की बाबा ह्याच्यामध्ये नाही काय बघितलं आता हे की लालवाला एक मॅग्नेटिक फील्ड होता ऑलरेडी, त्याच्यामध्ये ते असं इकडून इकडे चाललंय, इन टू द पेज चाललंय, आपला कंडक्टर मध्ये शेजारी ठेवला की त्याच्यामध्ये करंट खाली व्हायला लागलाय, म्हणून आपण हे असं खाली घेतलेले बटन आणि आपला हा जो बटन आहे हे जे बोट आहे इंडेक्स फिंगर हे डायरेक्शन दाखवते लालवाल्या मॅग्नेटिक फील्डची आणि हे जे बोट आहे आपलं थंब हे गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ म्हणजे फोर्स त्याला असं इकडे ढकलणार आहे म्हणजे हे इकडे आपोआप इकडे जाणार आहे हा कंडक्टर. अशा प्रकारे हा विषय होता. समजला सगळ्यांना? हो सर. सर तो आता जो फ्लेमिंग म्हणलं होतं ते सायंटिस्ट अलेक्झांडर फ्लेमिंगचे आहे का सर? राईट राईट, अलेक्झांडर फ्लेमिंगचे दोन्ही रोल. सगळ्यांना समजलंय का? तर मग हे समजलं असेल तर याच्यामध्ये मग हा सोडवायला घेऊया आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये बघूया, हाऊ मेनी नंबर ऑफ पोल्स ऑफ मॅग्नेट्स आर देअर? टू.
लाइक पोल्स हेले सोपे तुम्ही सोडवताले सगळं हो सर तुम्ही सोडून बघा हा पुढचे काय काय आहेत हार्ड ते नाही आले तर उद्या विचारा मला पण उद्या फायनल होणार आहे यासाठी दोन्ही रूल युनिट लिहून काढा